मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय निकाली लागल्याशिवाय भरती प्रक्रिया घेऊ नका, यापुढे समाज अन्याय कदापिही सहन करणार नाही, राज्य व केंद्र सरकारने दखल न घेतल्यास आगामी काळात मराठ्यांचा उद्रेक पाहायला मिळेल, असा इशारा माड्यात सकल मराठा समाजाच्या वतीनं चक्काजाम आंदोलनातून देण्यात आलाय. सोलापूर जिल्हा बंदला माड्यात पहाटेच टायर पेटून सुरुवात झाली होती. मराठा आरक्षणाच्या प्रश्नी सोलापूर जिल्हा बंदची हाक दिली होती. यास माड्यासह तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माडा शहरातील बाजारपेठांमधील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढोलीबाजा व हालगीनाथ करीत चक्काजाम आंदोलन झाले. यापुढे कोणत्याही प्रकारच्या शासकीय भरती काढू नयेत. जाहीर केलेली पोलीस भरती स्थगित करण्यात यावी. मराठा समाज इतर कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही, कशीही तरतूद करावी, पण आम्हाला टिकणारं आरक्षण देण्यासाठी सरकारनं प्राधान्य देण्याची मागणी मांडतानाच समाजाला आरक्षणाची का गरज आहे याचं विवेचन किरण चव्हाण, दत्ताजी शिंदे, शंभू साठे, दिनेश जगदाळे, शहाजी चौरे, मदन मुंगळे, अस्पाक मोमीन आदींनी मनोगणातून आंदोलनस्थळी मांडलं. शिवतेज शिंदे, करण जगताप, रोहन जगताप, श्लोक सूर्यवंशी या चिमुकल्यांनी आम्हाला आहे आमच्या भविष्याची काळजी, आम्हाला आरक्षण द्या अशा घोषणा दिल्या. चिमुकल्यांच्या हस्ते मागण्याचं निवेदन नायब तहसीलदार जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कादमाने यांना देण्यात आलं. यावेळी एक मराठा लाख मराठाचा जयघोष झाला. सदर आंदोलनात सकल मराठा समाजासह अन्य समाज बांधव देखील सहभागी झाले होते. ऑनलाईन रिपोर्ट संदीप शिंदे, माडा. अशाच ताज्या घडामोडींसाठी ऑनलाईन माडाला सबस्क्राईब करायला विसरू नका.